नमस्कार, आरएमसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। अकोल्यातील बंटी आणि बबलीला बुलढाणा मलकापूर पोलिसांनी केली अटक, 7 मोटरसायकल केल्या जप्त। बदमाशांच्या बॅनरवर पोलिसांची करडी नजर, महापालिका व पोलीस प्रशासनाद्वारे संयुक्त कारवाई सुरू। ओबीसींच्या न्याय हक्कासाठी काढला मोर्चा, आरक्षणाला धक्का लावू नये, निवेदनातून केली मागणी। 2024 पासून प्राधान्य गटातील नागरिकांना कमी प्रमाणात मिळणार गहू, तांदूळ अधिक प्रमाणात मिळण्याची शक्यता। अकोला शहरातील तापमानात घट, थंडीचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत। आता सविस्तर बातम्या। गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात मोटरसायकल चोरी करणाऱ्या बंटी आणि बबलीला अखेर मलकापूर पोलिसांना पकडण्यात यश आले आहे। आरोपींना अटक करून त्यांच्याकडून काही मोटरसायकल सुद्धा जप्त करण्यात आल्या। हे दोन्ही चोरटे पती पत्नी असून अकोला येथील रहिवासी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक ठिकाणावरून दुचाकी वाहने चोरीला जात होती। या चोरीमागे एक पुरुष एक महिला असल्याचे सांगण्यात येत होते। शेगाव येथे नोव्हेंबर महिन्यात या दोन्ही चोरट्यांनी 3 दुचाकी वाहने चोरून नेली। या दोन्ही चोरट्यांना बंटी आणि बबली म्हणून संबोधण्यात येत होते। संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस या बंटी आणि बबलीच्या शोधात होते। अखेर या दोघांना अटक करण्यात मलकापूर पोलिसांना यश आले। हे दोघे एका ठिकाणावरून मोटरसायकल चोरी करताना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। त्या आधारे पोलिसांनी शोध घेत या दोघांना रंगेहात अटक केली। या आरोपींकडून काही बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आले। या दोघांची पोलिसांनी विचारपूस केली असता हे दोघेही पती पत्नी असून श्रीकांत अजबराव आवरे व सोनू श्रीकांत आवरे राहणार जवाहर नगर अकोला, असे त्यांनी पोलिसांसमोर बयान दिले आहे। या दोघांनी शेगाव इथून 3 मोटरसायकल, खामगाव मधून 1 मोटरसायकल, मलकापूर येथून 3 मोटरसायकल, असे एकूण 7 मोटरसायकल चोरून नेल्याची कबुली दिली। सध्या त्यांच्याकडून 7 मोटरसायकल, अंदाजे 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील कारवाई मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक KB तायडे व DB पथक करीत आहे। अकोला शहर हे बॅनरचे शहर म्हणून ओळखले जात आहे, मात्र आता या बॅनरवर पोलीस व मनपाद्वारे कारवाई सुरू झाली आहे। नुकतेच अकोला शहरातील अनेक भागात गैरप्रकाराने लावण्यात आलेले बॅनर्स हटविण्यात आले। पोलीस व महापालिकेने संयुक्त कारवाई करून हे बॅनर हटविले। आगामी काळात शहरात कोणत्याही गुन्हेगाराचे बॅनर लावू नयेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। अकोल्यात मान्यवरांच्या बॅनरला अधिकृतपणे जाहिरात करण्याची परवानगी आहे, परंतु शहरातील अनेक भागात नुकतेच बदमाश आणि शहरातील दबंग व्यक्तींचे बॅनर काढण्यात आले। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शहरातील बदमाशांचे बॅनर तात्काळ हटविण्याचे आदेश दिले असून पोलीस ठाण्याच्या हद्दीत गैरप्रकार करणाऱ्यांचे बॅनर लावले जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत। अशा स्थितीत गेल्या काही दिवसांपासून शहरात लावलेले सर्व बॅनर्स काढण्यात आल्याचे दिसून येत आहे। गैरप्रकार करणाऱ्यांचे बॅनर लावणाऱ्यांना या कृतीत सहभागी न होण्याचा एक प्रकारे इशारा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। शहरातील अनधिकृत बॅनर विरोधात पोलीस आणि महापालिका या दोन्ही शासकीय यंत्रणा थेट कामाला लागल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे। केवळ बॅनर काढून यंत्रणा थांबली नाही, तर आता बॅनर लावणारेही पोलिसांच्या निशाण्यावर आहेत। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आज ओबीसी महासंघातर्फे संतोष हुशे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी ओबीसी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। त्यामध्ये ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ओबीसी समाजाला संविधानाच्या कक्षेत दिलेले आरक्षण अबाधित राहावे यासाठी आज ओबीसी समाज एकवटला होता। ओबीसी समाजाने एकजूट दाखवून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। मोर्चाचे नेतृत्व संतोष हुशे यांनी केले। या मोर्चात ओबीसी समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटनेच्या वतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानावरून संपूर्ण ओबीसींनी ओबीसीचे संवैधानिक आरक्षण वाचवा, ओबीसींची जनगणना जातीनुसार व्हावी, ओबीसींचे आरक्षण कोणालाही देऊ नये यासह अन्य मागण्याचे फलक हातात घेऊन मोर्चा काढला। इतर समाजाला वेगळे आरक्षण दिले पाहिजे। ओबीसींच्या विविध सामाजिक संघटनांसह हा मोर्चा अकोला शहरातील प्रमुख मार्गावरून निघून
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। जय संविधान, जय ओबीसी। अकोला जिल्ह्यातील सर्व ओबीसी मंडळी इथं आज जमा आहे आणि आम्ही हे कलेक्टरला निवेदन देतोय की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि हे ओबीसीचा आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये। सोबतच जे सरकार खाजगीकरण करते शिक्षणाचं आणि कंत्राटीकरण करते नोकऱ्यांचं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि संविधानाच्या अनुसार 340 आर्टिकलनुसार जे ओबीसीला आरक्षण आहे ते अबाधित राहिलं पाहिजे आणि याच्यामध्ये कोणाचाही वाटा येऊ नये, हा आमचा म्हणजे मागणी आहे। जय संविधान, जय ओबीसी। 1 जानेवारी 2024 पासून प्राधान्य गटातील नागरिकांच्या ताटातून गव्हाची पोळी गायब होणार आहे। मग सर्वसामान्य माणूस काय खाणार असा प्रश्न उपस्थित झाला असून सर्वसामान्यांना खिचडीवर भूक भागवावी लागणार आहे। सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने गोरगरीब तसेच गरजू शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांकरिता 2019 कोरोना काळापासून मोफत गहू आणि तांदूळ धान्य वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली होती। त्यामध्ये 2 किलो गहू तर 3 किलो तांदूळ दिले जात होते, परंतु जानेवारी 2024 पासून राज्य शासनाने आराखड्यात बदल केल्याने नागरिकांना गव्हाच्या टंचाईला सामोरे जावे लागेल असा अंदाज आहे। अकोला जिल्ह्यात माहे जानेवारी 2024 साठी सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अन्नधान्य नियंत्रित साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिणाम नव्याने निश्चित करण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यात 1 जानेवारी 2024 पासून शासनाने धान्य वितरणाच्या पद्धतीत बदल केला असून नवीन वर्षात 2 किलो गव्हाऐवजी 1 किलो गहू आणि 3 किलो तांदूळऐवजी 4 किलो तांदूळ दिला जाणार आहे। नवीन वर्षात शिधापत्रिकाधारक कुटुंबांना 25 किलो तांदूळ आणि 20 रुपये प्रति किलो साखर मोफत वाटण्यात येणार आहे, कारण राज्य सरकारने प्राधान्य गटातील शिधापत्रिकांवर गव्हाचे वितरण कमी केले आहे। आता प्राधान्य गटातील नागरिकांना बाजारातून गहू खरेदी करून त्याचा वापर करावा लागणार आहे। शासनाच्या या निर्णयामुळे प्राधान्य गटातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। अवकाळी पावसानंतर मिचॉंग चक्रीवादळ सक्रिय झाल्यामुळे विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, त्यामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील तापमान घसरले असून थंडीचा परिणाम जाणवायला लागला आहे। एकीकडे नागरिक गरम कपडे परिधान करण्यास विवश असून दुसरीकडे रात्रीच्या वेळी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवल्या जात आहेत। गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर वातावरण स्वच्छ झाले होते, त्यामुळे तापमानात वाढ झाली होती, मात्र आता पुन्हा हवामान बदलले आहे। मिचॉंग चक्रीवादळामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून पावसाच्या शक्यतेमुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून अकोल्याचे किमान तापमान 20.8 तर कमाल तापमान 25.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले। कमाल तापमानात घट झाल्याने शहर व जिल्ह्यात आर्द्रता वाढली आहे, मात्र विदर्भातील इतर जिल्ह्यांचे तापमान पाहिल्यास अकोल्याचे तापमान जास्त आहे। येत्या काही दिवसात अकोल्यात थंडी आणखी वाढू शकते। थंडीपासून बचाव करण्यासाठी अकोल्यातील नागरिकांनी दुपारनंतरही पुन्हा उबदार कपडे वापरण्यास सुरुवात केली असून सायंकाळी अनेक ठिकाणी शेकोटी पेटवल्या जात आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील शासकीय इमारतीच्या कार्यालयाची कामे अनेक लहान कंत्राटदार करत आहेत, परंतु शासनाने 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षात कामांना मंजुरी न दिल्याने छोटे कंत्राटदार व नवीन सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर स्वतंत्र अभियंता व कंत्राटदार असोसिएशन तर्फे 1 दिवसीय आंदोलन करण्यात आले। छोटे कंत्राटदार आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या कुटुंबियांचा विचार करून कामे मिळावेत या दृष्टीने SLR प्रोग्राम मंजूर करण्यात यावा, तसेच मुख्य अभियंत्याने SDR मान्यता देऊन लहान कंत्राटदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना हटवावे अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली। येत्या काळात या मागण्यांचा विचार न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती स्वतंत्र अभियंता व कंत्राटदार संघटनेतर्फे देण्यात आली। सन 2022-23 या आर्थिक वर्षातील कामांना शासनाने मंजुरी न दिल्याने छोटे कंत्राटदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। कामे लवकर मंजूर करावीत व इतर मागण्यांसाठी आज स्वतंत्र अभियंता व कॉन्ट्रॅक्टरतर्फे
आज सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत एक दिवसीय संप करण्यात आला, अशी माहिती सभापती मनोज भालेराव यांनी दिली। आज स्वतंत्र इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर एक दिवसीय इशारा धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। गेल्या 2 वर्षापासून अतिशय अभियंता यांनी पेसनल एडीआर किरकोळ दृष्टी असे अनेक आमचे लहान कॉन्ट्रॅक्टर लोकांची कामे न काढल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। जर त्यांनी तात्काळ छोट्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचे मागण्या ज्या आहेत ते पूर्ण न केल्यास आम्ही यापुढे उग्र आंदोलन करणार आहोत। ज्येष्ठ आमदार लालाजी यांना आज विधानसभेत आदरांजली वाहण्यात आली। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक ठरावाचे वाचन करून श्रद्धांजली वाहिली। यावेळी त्यांनी लालाजींचा आदरपूर्वक उल्लेख केला। नागपुरातील विधानसभेच्या पहिल्या दिवशी आज शोक प्रस्ताव मांडण्यात आला। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत आमदार लालाजी उपाख्य गोवर्धन शर्मा आणि इतर माजी लोकप्रतिनिधींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लालाजींच्या गौरवशाली कार्याचा उल्लेख केला। अनंत महाराज स्पोर्ट्स क्लब आणि मांगीलाल शर्मा वाचनालयाचे पदाधिकारी असलेले लालाजी यांचा सन्माननीय उल्लेख करण्यात आला। लालाजींनी 1985 ते 1995 पर्यंत नगरपालिकेचे प्रतिनिधित्व केले आणि 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 मध्ये सलग 6 वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले। त्याचवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 1996 ते 1998 दरम्यान पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा उल्लेख केला। कैलासवासी गोवर्धन मंगीलालजी शर्मा यांचा जन्म 1 जानेवारी 1949 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे झाला। त्यांचे शिक्षण बी कॉम पर्यंत झाले होते। कैलासवासी शर्मा यांनी अनंत महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक संस्था तसेच स्वर्गीय मांगीलालजी शर्मा सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते। त्यांनी न्यू क्लॉथ मार्केट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष तसेच अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून कार्य केले होते। कैलासवासी शर्मा यांनी 1985 ते 1995 या कालावधीत अकोला नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्य केले होते। ते सन 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 मध्ये अकोला पश्चिम मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते। त्यांनी जून 1996 ते मे 1998 या कालावधीत पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते। विधिमंडळाच्या अनेक समितींवर त्यांनी काम केले होते। अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले। रुग्णवाहिकांचा मार्ग मोकळा करणे ही सर्वसामान्यांची प्राथमिक जबाबदारी आहे। कोणतीही व्यक्ती आजारपणापासून स्वतःला वाचवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत रुग्णवाहिकेतून प्रवास करतो, मात्र आज टॉवर चौकात वाहतूक कोंडी झाल्याने रुग्णवाहिका वाटेतच अडकली। एखादी अप्रिय घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे। वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये म्हणून शहरात उड्डाण पूल बांधण्यात आला, मात्र आज टॉवर चौकात वाहतूक कोंडीमुळे चक्क रुग्णवाहिका अडकून पडल्याचे समोर आले। ऑटोंच्या संख्येवर नियंत्रण नसल्याने शहरातील वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळेच टॉवर चौकात रुग्णवाहिका अडकल्याची बाब समोर आली आहे। वाहतूक कोंडीपासून बचावाकरिता वाहन चालकांना दररोज धावपळ करावी लागते, मात्र अनेक वेळा अकोल्यातील नागरिक या वाहतूक कोंडीत अडकून पडतात। वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे। वाहतूक नियंत्रणासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्य करते, परंतु प्रत्येक चौकात पोलीस कर्मचारी असतानाही नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागते। या त्रासातून सुटका करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहे। मंगरुळपीर तालुक्यातील गणेशपूर येथील शेतशिवारात एका विहिरीत 2 सायाळ प्राणी पडल्याची माहिती मंगरुळपीर वन विभागाला मिळाली।
यावेळी वन विभागाद्वारे रेस्क्यू ऑपरेशन राबवित दोन सायाळ प्राण्यांना 40 फूट खोल विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुका अंतर्गत येत असलेल्या गणेशपूर येथील चंदू राऊत यांच्या शेतातील विहिरीत दोन सायाळ पडल्याची माहिती मंगरुळपीर वन विभागाच्या पथकाला मिळाली. सदर माहितीच्या आधारे वनपाल सुदर्शन सोनोने, वनरक्षक कुमारी सीमा शिंदे व इतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. उपस्थित वन कर्मचारी तसेच वनोजा येथील सर्पमित्र तथा वन्यजीव रक्षक प्रवीण गावंडे, आदित्य इंगोले यांनी अथक परिश्रम करीत 40 फूट विहिरीमधून दोन्ही सायाळ प्राण्यांना सुखरूप बाहेर काढले. दोन्ही सायाळ प्राण्यांवर टोकदार काटे मोठ्या प्रमाणात असल्याने यावेळी रेस्क्यू ऑपरेशन राबविताना विशेष काळजी घेण्यात आली होती. सध्या दोन्हीच सायाळ प्राणी हे मंगरुळपीर वन विभागाच्या ताब्यात असून त्यांच्या प्रकृतीची तपासणी करून त्यांना जंगलात सुखरूप सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. अकोला महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कौलखेड परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाण पसरलेली असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने येथे स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली. अकोला महापालिकेच्या हद्दीतील कौलखेड रोडवर अस्वच्छता आणि घाण कचरा साचल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु महापालिकेद्वारे कोणत्याही प्रकारे रस्त्यावरील घाण उचलल्या जात नाही, त्यामुळे शहरातील विविध रस्त्यांवर पसरलेल्या कचऱ्यामुळे शहराची कुरूपता वाढत चालली आहे. कौलखेड रोडवर एसटी वर्कशॉप जवळ अवैधरित्या मटण विक्रेत्यांनी बस्तान मांडले असून या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या सर्व समस्यांकडे या भागातील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मात्र या अस्वच्छतेमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. अकोल्यातील बंटी आणि बबलीला बुलढाणा मलकापूर पोलिसांनी केली अटक, 7 मोटरसायकल केल्या जप्त. बदमाशांच्या बॅनरवर पोलिसांची करडी नजर, महापालिका व पोलीस प्रशासनाद्वारे संयुक्त कारवाई सुरू. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी काढला मोर्चा, आरक्षणाला धक्का लावू नये, निवेदनातून केली मागणी. 2024 पासून प्राधान्य गटातील नागरिकांना कमी प्रमाणात मिळणार गहू, तांदूळ अधिक प्रमाणात मिळण्याची शक्यता. अकोला शहरातील तापमानात घट, थंडीचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा आरआरसी डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.